दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय. तसंच आज संध्याकाळी 6:30 उद्धव ठाकरेंची आपण भेट घेणार आहोत अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. या भेटीनंतर पुढची रणनीती ठरवणार असंही अजित पवार म्हणालेत. तसंच शिंदेच्या बंडानंतर जे राजकीय घडामोडी घडत आहेत त्यावरती शिवसेनेच्या गोटात जी बंडाळी माजली आहे त्यावरती कोणतंही भाष्य करणं मत मांडणं मात्र अजित पवारांनी टाळलंय. हमारे चीफ मिनिस्टर उद्धव ठाकरे जी के पीछे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सब विधायकों ने उनको सपोर्ट देने का, और आज हम चीफ मिनिस्टर साहब को क्योंकि बीच में उनको कोरोना हुआ था इसीलिए उनको हमने वहां मिलने के लिए गए नहीं, हम गए नहीं थे, लेकिन आज 6:30 पवार साहब, प्रफुल्ल भाई, मैं और जयंत पाटिल उनको मिलने के लिए जा रहे हैं, बात करने के लिए. उनका क्या कहना है, उनका आगे की लाइन ऑफ एक्शन क्या होनी चाहिए? लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24